लाडकी बहीण योजना 2 आनंदाच्या मोठ्या बातम्या तुमच्यासाठी घेऊन आलोय. टीव्ही वर न्यूज वर या ठिकाणी ब्रेकिंग न्यूज चालू आहे, सगळ्यांनी पाहू शकता. त्याचबरोबर न्यूज पेपरला पण बातमी आलेली आहे. सगळेजण रेडी आहेत का? पैसे येणार आहेत, पैसे प्रत्येक ताईला या ठिकाणी पैसे येणार आहेत. 2 महत्वाच्या बातम्या तुम्हाला सांगणार आहे. दुसरी महत्वाची बातमी तर खूप आनंदाची असणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवायचंय. बघा तुम्ही या ठिकाणी न्यूज, या ठिकाणी ही माझी बातमी नाहीये, तुम्ही न्यूज चॅनलवर जाऊन पण पाहू शकतात किंवा पेपर मध्ये पण आलं आहे ते पाहू शकतात. या महिलांना 1500 ऐवजी मिळणार 4500 रुपये. पहा पात्र महिलांच्या याद्या, या ठिकाणी याद्या पण आलेल्या आहेत. आणि लक्षात घ्या, ज्या ताईंना अजून 1 रुपया पण भेटला नाही अशा कोणी ताई असतील तर कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे. त्यांच्यासाठी गुड न्यूज असणार आहे. ज्यांना अजून 1 रुपया पण आला नाही तर अशा जवळजवळ या ठिकाणी 42 लाख ताई होत्या, त्यातल्या काही ताईंना पैसे भेटलेत, तर बाकीच्या उरलेल्या ताईंना 40 लाख ताई असतील जवळजवळ, अशा ताईंना या ठिकाणी पैसे भेटणार आहेत. 4500 रुपये डायरेक्ट त्यांच्या अकाउंटला येणार आहेत. पण याच्यामध्ये एक कंडिशन आहे, लक्षात ठेवा. ज्या ताईंनी 31 ऑगस्टच्या अगोदर फॉर्म भरलेला आहे आणि ज्या ताईंना 31 ऑगस्टच्या अगोदर अप्रुव्हल आलंय, तर अशा कोणी ताई आहेत का ज्यांना 31 ऑगस्टच्या अगोदर अप्रुव्हल आलंय, त्यांना 31 ऑगस्टच्या अगोदर फॉर्म भरलाय. आणि डीबीटी, लक्षात घ्या तिसरी महत्वाची गोष्ट, डीबीटी म्हणजे तुमचं आधार कार्ड लिंक देखील या 31 तारखेच्या अगोदर झालंय, 31 ऑगस्टच्या अगोदर झाला आहे. याच ताईंना या लक्षात घ्या 4500 रुपये भेटणार आहेत. लक्षात घ्या, खूप महत्वाची ही पहिली बातमी तुम्हाला सगळ्याला सांगत आहे. आणि ज्या ताईंना 3000 रुपये भेटलेले आहेत, 3000 रुपये ज्यांना भेटले आहेत त्यांच्यासाठी पण एक गुड न्यूज आहे, ती पण तुम्हाला सांगणार आहे. लक्षात घ्या, तिसऱ्या हप्त्याची तारीख आणि रक्कम या ठिकाणी न्यूज पेपरची ही बातमी तुम्हाला दाखवत आहे. ह्यात माझं काही नाहीये, न्यूज पेपर तुम्ही जाऊन पाहू शकतात. न्यूज पेपरची ही त्या ठिकाणी बातमी आहे, लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याबद्दल महत्वाची माहिती या ठिकाणी समोर दिसते. पहिला पॉइंट वाचूया. तिसरा हप्ता 14 ते 17 सप्टेंबर 2024 दरम्यान जमा होणार आहे. तिसरा हप्ता, लक्षात घ्या, ज्या ताईंना आतापर्यंत 1 रुपया पण भेटला नाही त्या ताईंना सुरुवातीला या ठिकाणी 14 ते 17 सप्टेंबर, लक्षात घ्या, ज्या ताईंना 1 रुपया भेटला नाही अशा ताईंना 14 ते 17 या तारखेच्या मध्ये 4500 रुपये मिळणार आहेत. अशा स्वरूपाची ही बातमी तुमच्या समोर आहे. 4500 रुपये 14 म्हणजे उद्यापासून ते 17 तारखेपर्यंत तुम्हाला 4500 रुपये जुलै ऑगस्ट सप्टेंबर अशा 3 महिन्याचे या ठिकाणी पैसे तुम्हाला जमा होणार आहेत, 4500 रुपये. तर अशा कोणी ताई आहेत का ज्यांना अजून 1 रुपया पण भेटला नाही, तर त्यांनी मला लवकर लवकर कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय. नाव तुमचं सांगा, तुम्ही फॉर्म सबमिट कधी केलता, अप्रूव्ड कधी झालता. कारण लक्षात घ्या, 31 तारखेच्या अगोदर, 31 ऑगस्ट म्हणतोय मी, 31 ऑगस्ट, 31 ऑगस्टच्या अगोदर जर तुमचं फॉर्म सबमिट असेल, तुमचं फॉर्म सबमिट आहे का सांगा, 31 तारखेच्या अगोदर. नंतर 31 तारखेच्या अगोदर अप्रुव्हल आलंय का ते कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय. आणि 31 ऑगस्टच्या अगोदर जर तुम्हाला डीबीटी कम्प्लीट असेल, ऍक्टिव्ह झालेलं असेल, तर अशाच ताईंना या 14 तारखे ते 17 तारखेच्या दरम्यान या ठिकाणी 4500 रुपये तुम्हाला भेटणार आहेत. लक्षात घ्या, कुणाला आतापर्यंत काही अडचण असेल तर कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकतात. तर न्यूज पेपरची ही बातमी तुमच्या समोर दिसत आहे. उद्या सकाळपासून तुम्हाला पैसे यायला सुरुवात होणार आहे. मुख्यमंत्री साहेबांची उद्या सभा आहे सोलापूर या ठिकाणी. त्या सभेमध्ये मुख्यमंत्री साहेब तुम्हाला बटन दाबणार आहेत आणि तुमच्या अकाउंटला पैसे यायला सुरुवात होणार आहे. चला, ही पहिली बातमी झाली आहे. पुढे आपण दुसरा पॉइंट वाचूया. या हप्त्यात 4500 रुपये जमा केले जातील. बघा, 4500 रुपये या ठिकाणी जमा होतील. 14 सप्टेंबर
2024 रोजी सोलापूर येथे एक विशेष लाभार्थी वितरण सोहळा आयोजित केला जाणार आहे। म्हणजे उद्या आज 14 सप्टेंबरला म्हणजे उद्या हा मोठा कार्यक्रम भेट होणार आहे मुख्यमंत्री साहेबांचा। त्याच्या दरम्यानच तुम्हाला पैसे यायला सुरुवात होतील, म्हणजे सकाळी 9-10 वाजता तुम्हाला पैसे तुमच्या अकाउंटला यायला सुरुवात होणार आहे। तर उद्या सगळ्यांनी कमेंट बॉक्स मध्ये मला सांगायचं, सकाळी 9 वाजल्यापासूनच पैसे यायला सुरुवात होईल, म्हणजे रात्रीच ते सोडतील पैसे, पण तुमच्या अकाउंटला यायला सकाळी 9 वाजल्यापासून सुरुवात होईल, लक्षात घ्या। आता बघा पुढचा प्रश्न, पुढचा मुद्दा आहे या ठिकाणी, यामध्ये ज्या महिलांचे अर्ज मंजूर झाले आहेत परंतु अद्याप पैसे मिळाले नाहीत त्यांना प्राधान्य दिले जाईल। बघा सगळ्यात महत्वाचा हा पॉइंट तुम्हाला मला सांगायचा आहे, प्राधान्य, त्यांना प्राधान्य दिलं जाईल। बघा अशा कोणी ताई आहेत का, बघा खूप दिवसापासून नाराज आहेत, खूप दिवसापासून दुःखी आहेत की बाबा सगळ्यांना पैसे भेटले, सगळ्यांना सगळं पैसे भेटले, सगळ्यांना हप्ते भेटले, पण आम्हाला एक पण हप्ता भेटला नाही, एक पण रुपया भेटला नाही, अशा कोणी ताई आहेत का सांगा। तुम्हाला प्राधान्य दिलं जाणार आहे, तुमच्या समोर न्यूज पेपरची बातमी तुम्हाला दिसत आहे, आज सगळ्याच न्यूज पेपरला ही बातमी आलेली आहे, तुम्ही जाऊन चेक करू शकता। याच्यामध्ये मी तुम्हाला फक्त सांगायचं काम करतोय, कारण की न्यूज पेपर सगळेजण वाचत नाहीयेत, आम्ही सकाळपासून सगळे न्यूज पेपर चाळावं लागतात, सगळ्या बातम्या टीव्हीवर काय काय आलं चेक करावं लागतंय, कुठं कोणी टाकलंय का ते चेक करावं लागतंय, सगळ्या गोष्टी चेक करून तुम्हाला व्हिडिओ या ठिकाणी बनवावा लागतो आणि तुम्हाला हे सांगावं लागतं। तर लक्षात घ्या, या ठिकाणी न्यूज पेपरची ही बातमी आहे, या ठिकाणी सगळ्यात अगोदर तुम्हाला कुणाला पैसे भेटणार आहेत, ज्या ताईंना 1 रुपया पण भेटला नाही त्या ताईंना या ठिकाणी प्राधान्य दिलं जाणार आहे, अशा स्वरूपाचं ही तुम्हाला बातमी तुमच्या समोर दिसत आहे। चला आता हा ही झाली पहिली खुशखबर, आता दुसरी खुशखबर एक खूप महत्वाची आहे, दुसरी एक आनंदाची बातमी आहे। जर लक्षात घ्या, उद्यापासून तुमच्या अकाउंटला पैसे नाही आले, ज्या ताईंना बघा लक्षात घ्या, ज्या ताईंना 3000 रुपये आले होते सुरुवातीला, पण ज्या ताईंना ते 3000 नंतर पुढचा हप्ता 1500 रुपयाचा आहे, तो जर उद्या सकाळी 9 वाजता जर नाही पडला तर काळजी करावी लागणार आहे। कारण मागेच तुम्हाला मी सांगितलं होतं, सरकार आता फॉर्मची छाननी परत एकदा करत आहे, कुणी डबल फॉर्म भरलेत का, कुणी 2-2 योजनेचा लाभ घेत आहे का, कुणी काही करत आहे का, जर ते जर होत असेल तर त्या ताईच्या अकाउंटला पैसे येणार नाहीत। पुढचा हप्ता सोडा, ज्या ताईंनी ताईंनी म्हणजे ज्या लोकांनी असे गैरप्रकार केलेत त्यांचे पैसे परत पण वसुली होणार आहेत, लक्षात घ्या। त्याच्यामुळे जर कुणी असं आहे का बाबा की ज्यांनी डबल डबल फॉर्म भरलेत, 2-2 योजनेचा लाभ घ्यायलाय, किंवा कुणी अजून काही दुसरा गैरप्रकार केलाय, चुकीचे डॉक्युमेंट लावलेत, डॉक्युमेंट डुप्लिकेट लावलेत, असं जर कुणी असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे। कारण की लक्षात घ्या, या ठिकाणी तुम्हाला जो 1500 रुपयाचा हप्ता असणार आहे तो भेटणार आहे, पण जर फॉर्म छाननीच्या वेळेस जर तुमचं या ठिकाणी नाव समोर आलं तर तुमचे पैसे वसूल पण होणार आहेत। असं समजू नका माझ्या बँकला आले म्हणजे माझे पैसे परत येणार जाणार नाही, तर त्यांचे पैसे वसुली देखील सरकार करणार आहे, त्याच्यामुळे लक्षात ठेवायचं आहे। पुढचा आपण मुद्दा बघूया, भविष्यातील योजना आणि राजकीय आश्वासन काय दिले। बघा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्वाची घोषणा केली आहे, त्यांच्या म्हणण्यानुसार भविष्यात या योजनेच्या मासिक हप्त्यात वाढ करून तो 3000 रुपये करण्याचा विचार आहे। बघा त्यांनी सांगितलंय की बाबा टप्प्याटप्प्याने 1500 2000 होतील, 2000 2500 होतील, 2500 3000 होतील, अशा स्वरूपात टप्प्याटप्प्याने त्यांची काय झालेली आहे, वाढ होणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री साहेबांनी या ठिकाणी केली। न्यूज पेपरची ही बातमी तुमच्या समोर दिसते। बघा आता याच्यामध्ये न्यूज पेपर मध्ये खाली काय आलंय, विरोधी पक्षाकडून या योजनेला टक्कर देण्यासाठी नवीन योजनेचे पण घोषणा झालेल्या आहेत, मी तुम्हाला मागे पण दाखवलं होतं। बघा तर कोणत्या कोणत्या घोषणा आहेत बघा, या ठिकाणी काँग्रेसचे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महालक्ष्मी योजना नावाची एक नवीन योजना आणण्याचे आश्वासन दिले। बघा लाडकी बहीण योजनेसारखीच एक नवीन भविष्यात एक योजना येणार आहे, ती म्हणजे महालक्ष्मी योजना। या योजनेमध्ये काय सांगितलं त्यांनी, बघा या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा 3000 रुपये देण्याचे वचन दिले आहे। बघा
तुम्हाला सुरुवातीपासूनच 3,000 रुपये भेटतील असं वचन या ठिकाणी काँग्रेसच्या म्हणजे विरोधी पक्षामध्ये या ठिकाणी झालेलं आहे. तर लाडक्या बहिणीची ही योजना तर चालूच आहे, पण भविष्यामध्ये अशा स्वरूपाच्या पण योजना आपल्या समोर येणार आहेत. काळजी करू नका, तुम्हाला पैसे तुमचे भेटणार आहेत. आणि ज्या ताईंना पैसे भेटले ते एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय, कुणा कुणा ताईला भेटलेत का? सुरुवात झाली बघा, उद्या काय होणार आहे, ही सभा असणार आहे, त्याच्यामुळे आज पण काही सांगता येत नाही. आज पण पैसे आले, शुक्रवारी पैसे आले तर चांगलीच गोष्ट आहे. आज पण पैसे कुणाकुणा ताईला येऊ शकतात. संध्याकाळी 6 वाजल्यापर्यंत वाट बघा, संध्याकाळी 6 वाजल्यापासून तुम्हाला पैसे येऊ शकतात. कारण मागच्या सभेमध्ये तुम्ही बघितलं असेल 19 ऑगस्टला सभा झाली होती, त्या 19 ऑगस्टच्या सभेच्या अगोदर 14 तारखेपासूनच पैसे यायला सुरुवात झाली होती. नंतर 31 ऑगस्टला एक सभा झाली होती नागपूरला, त्याच्या अगोदर 29 लाच पैसे यायला सुरुवात झाली होती. म्हणजे उद्या ही सभा आहे तर आज पैसे येण्याची दाट शक्यता आहे. एक पैसे येऊ शकतात कारण उद्या सभा असल्यामुळे आज पैसे येतात. आणि उद्या सभेमध्ये मुख्यमंत्री साहेब काय करतात, सांगतात की बाबा आम्ही आधीच पैसे देऊन टाकलेले आहेत, त्याच्यामुळे आजपासून पैसे येऊ शकतात. कुणाकुणाला ताईला आले असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला सांगायचं आहे. चला इथेच थांबूया. काही जरी प्रश्न असतील, काही जरी अडचणी असतील, कमेंट बॉक्समध्ये मला विचारायचं आहे. तुमचा हा दादा तुमच्यासाठी खूप छान छान माहिती घेऊन येतोय. भरपूर सारे ताई लाईव्ह आहेत, एक एक लाईक पटपटपट करायचंय. बघा, तुमच्यासाठी आनंदाच्या बातम्या घेऊन येतोय. प्रत्येकाने एक लाईक तर करायचंच आहे. एवढ्या मोठ्या ताई लाईव्ह आहेत, एवढ्या ताई व्हिडिओ बघत आहेत, कमीत कमी एक लाईक करायला काहीच प्रॉब्लेम नाही, पैसे तुम्हाला लागणार नाहीत. एक लाईक करायचंय. आणि काही जरी अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारायचंय. इथेच थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.